सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। धुळे शहर पोलिसांचा शनिनगर येथे छापा, रोकड सह लाखोंचा गांजा जप्त। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस प्रशासन अवैध धंदा विरुद्ध धडाक्याने कारवाई करत आहे। गांजा अफूची तस्करी उघडकीस आल्यानंतर गावठी पिस्तूल हस्तगत करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला होता। या कारवाईत आजही सातत्य राखले गेले असून शहर पोलिसांनी शनिनगर भागात छापा टाकून एका घरात साठवलेला अवैध गांजा साठा जप्त केला आहे। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटलांना साक्री रोड वरील शनिनगरात एका घरात गांजा साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाला कारवाईचा आदेश दिले होते। त्यानुसार डीबी पथक दुपारी 1 वाजेच्या सुमारास शनिनगरात पोहोचले। शोभा डॉन नामक महिलेच्या घरात डीबी पोलिसांना गांजा सापडलाय। पोलीस निरीक्षक हेमंत पाटलांना मिळालेली गुप्त माहिती खरी असल्याने लागलीच वरिष्ठांना ही कळवण्यात आले। त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे 50 किलो गांजा व 50,000 रोकड हाती लागली आहे। क्राइम एफ आय आर साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट, धुळे। धुळे शहर पोलीस स्टेशन आदीमध्ये आज इथे शोभा साळुंके उर्फ शोभा आडान या नावाने ओळखली जाणारी महिला, जी यापूर्वी पण रेकॉर्डवरती गांजाचा व्यवसाय करायचा रेकॉर्ड आहे आणि तिच्यावरती अगोदर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत। इथं गोपनीय माहिती एपीआयटी गोटे आमच्या यांना मिळाली आणि त्यानुसार आम्ही टीम पाठवून तिथे हाऊस सर्च घेतला असता एकूण 3 ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे। तो मुद्देमाल तो साधारणतः 50 ते 60 किलो असण्याची शक्यता आहे। अजून प्रक्रिया चालू आहे गुन्हा नोंदवायची। गांजाचा मुद्देमाल आणि किती पैसे आणि साधारणतः गांजा विक्रीतून मिळाली साधारण 25 ते 30 हजाराची रक्कम ही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करायची आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। ठीक आहे।